नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. राज्यातील दुष्काळाचा फटका बसणार साखर कारखान्यांना. स्पायसर हायस्कूलच्या वतीने दरवर्षी फी वाढ, पालकांचं आंदोलन. संत तुकोबांच्या देहूतील इंद्रायणी नदीत आढळले हजारो मासे मृत. आणि देहुरोड येथे अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून निर्गुणपणे खून. आता बातम्या सविस्तराने. राज्यातील दुष्काळाचा फटका आता साखर कारखान्यांना बसणार असून 28% साखरेचं उत्पादन कमी होणार असल्याचा प्राथमिक अंदाज असून ऊसाचं क्षेत्रही घटणार असल्याचं साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुण्यात साखर संकुलात येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. राज्यात सध्या दुष्काळ तीव्र असून सर्वत्र पाणी टंचाई जाणवतीये. पर्यायाने याचा फटका ऊस शेतीला बसणार असून 11.62 लाख हेक्टरवरून ऊसाचं क्षेत्र 8.43 लाख हेक्टर इतकं होणार आहे. यावर्षी कोल्हापूर क्षेत्रात ऊसाचा उतारा चांगला असून ऊसाचं क्षेत्र चांगलं आहे. FRP न दिलेल्या 73 कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. इथेनॉलच्या बाबतीत उत्पादन वाढवावं आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याकरता 500 कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याचं गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केलंय. हा प्रस्ताव एक पुढच्या काळाचे पावलं उचलून काही धोरणात्मक निर्णय घेता येईल का अशा दृष्टीने आम्ही केला आहे. आणि विशेषतः ब्राझीलसारखा देश आज साखर पण उत्पादन करतो आणि इथेनॉल पण निर्मिती करतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर जास्त आहेत का इथेनॉलचे जास्त आहेत हे बघून कोणत्या भागाकडे जास्त ताकद वळवायची हे ठरवतो. असं स्वातंत्र्य आपल्या कारखान्यांना आज नाही, कारण त्यांच्यामध्ये अशी क्षमता नाही. म्हणून इथेनॉल निर्मितीला जर प्रोत्साहन दिलं तर 25% किमान साखरेचा ज्यूस, ऊसाचा ज्यूस हा इथेनॉल निर्मितीकडे वळवला जाईल. त्यामुळे साखर उत्पादन पण मर्यादित राहील, शेतकऱ्या पण जास्त पैसे मिळतील आणि इथेनॉलच्या दरांमुळे कारखान्यांना पण जास्त पैसे मिळतील. हे अशी एक विन विन सिच्युएशन तयार करण्यासाठी आम्ही एक नवीन योजना केली आहे. साधारण 500 कोटी रुपये येत्या काळामध्ये केंद्र शासनाने द्यावेत की जेणेकरून असे प्रकल्प उभे करायला सुरुवात होईल. आणि हे करत असताना साखर कारखान्यांना एकाच 3 प्रमाणात जे भाग भांडवल आपण देतो तेच भाग भांडवलाचं प्रमाण इथेनॉल निर्मितीच्या कारखान्यांना पण लावावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. राज्यात 195 कारखान्यांपैकी 93 खासगी कारखाने असून याचा समतोल राखला जाणार आहे. स्पायसर हायस्कूलच्या वतीने दरवर्षी अवाजवी फीमध्ये वाढ केली जाते. महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेने 2 वर्षातनं एकदाच 15% फी वाढीचा मुद्दा असताना स्पायसर स्कूलच्या वतीने सरळ 25% फी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी ही फी वाढ वाढवली होती, तरी देखील यंदाही वाढवली आहे. याच्या विरोधात स्पायसर हायस्कूलच्या प्रिन्सिपलच्या कार्यालयाच्या समोर बसून पालकांनी ठिय्या आंदोलन केलंय. यावेळी पालकांनी मागील वर्षीची जी फी आहे ती तशीच यावर्षी लागू करून त्याप्रमाणेच वसूल करावी ही मागणी केली आहे. तसेच पुस्तक खरेदी करण्यासाठी स्पायसर स्कूलतर्फे फक्त एकच दुकान आहे. स्पायसर स्कूलच्या सर्व 1 ते 10 वर्गाची पुस्तके एकाच ठिकाणी मिळत असल्याने मनमानी पद्धतीने पुस्तके आणि स्टेशनरीचे दर लावले जात आहेत. ते कमी करण्यात यावे, चांगले प्रशिक्षित टीचर उपलब्ध करावेत, मुलांची बस सेवा स्कूलच्या आवारातून व्हावी, स्पोर्ट्स आणि अन्य ऍक्टिव्हिटीला प्राधान्य द्यावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. संत तुकोबाच्या देहूतील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळलेत. अवघ्या 15 दिवसांवर आषाढवारी येऊन ठेपली आहे. अशातच एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याने खळबळ उडाली आहे. रानजाई या संस्थेचे सदस्य रविवारी सकाळी 7 वाजता जलपर्णी काढण्यासाठी गेले असता त्यांना हे मृत मासे आढळून आलेत. देहू नगरीतील इंद्रायणी नदीत तब्बल 15,000 जवळपास मृत मासे आढळून आलेत. रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रानजाई संस्थेचे सोमनाथाबा मसुडगे हे इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यासाठी काही सदस्यांसह आले होते, तेव्हा त्यांना नदीमध्ये मृत मासे आढळलेत. सकाळी 7 वाजल्यापासून 100 ते 150 व्यक्ती सायंकाळी 6 पर्यंत हे मृत मासे नदीतून बाहेर काढत होते. या घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या घटनेमुळे नदीचं पावित्र्य धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त केली आहे. आषाढवारी निमित्त लाखो वारकरी येथील इंद्रायणी नदीत स्नान करत असतात, मात्र या प्रकारामुळे नदीत मैलायुक्त सांडपाणी आणि रासायनिक पाणी सोडलं जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. काल सकाळी 8 वाजता ज्यावेळेस आम्ही जलपर्णी काढायला आलो ते काढत असताना पायाखाली मासे आले, जसं चापसले तर खाली मासे निघाले. या नदीमध्ये 6 वर्षापूर्वी माशीर नावाचा मासा एका सामाजिक संस्थेने तळेगावातील आणून सोडला. तो माशीर मासा म्हणजे त्याला देव मासा म्हणला त्या वारकरी संप्रदायामध्ये. हा पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात मासे होते. 87 साली वीज बाधा झाल्यानंतर ते मासे मैत झाले आणि त्याच्यानंतर तो मासा आपण परत जगण्यासाठी आपल्या देहूमध्ये काम केलं. देहूमध्ये
तो मासा खूप मोठ्या प्रमाणात वाढला, 30 ते 40 हजार त्याची संख्या झाली. आणि दुर्दैवाची घटना म्हणजे कालच्याला पाणी कमी झाल्यानंतर देऊतलं सर्व सांडपाणी त्याला मिसळलं आणि त्या पाण्याचा विषबाधा झाल्यानंतर ते मासे मृत झालेत. काल आम्हाला म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाला या ठिकाणी मासे मेल्याची मृत झाल्याची आम्हाला कळवण्यात आलं. त्यानुसार आमचे कालच अधिकारी या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी संपूर्ण नदीची पाहणी केली. या नदीच्या ज्या ठिकाणी मासे मेलेले आहेत त्या ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले, तसेच माशाचे सुद्धा नमुने तपासणीसाठी घेतलेले आहेत. तर ते प्रयोगशाळेमध्ये त्याचं पृथ्थकरण केल्यानंतर आपल्याला नेमकं कशामुळं मासे मेलेले आहेत तर ते त्याचं कारण कळणार आहे. तथापि या ठिकाणचं जर जी काही परिस्थिती जर बघितली तर पाण्याची क्वालिटी ही थोडीशी बऱ्यापैकी खराब झालेली दिसते. याचं मुख्य कारण म्हणजे देहू गावामधून जे काही सांडपाणी येत आहे तर त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया न करता या नदीमध्ये मिसळताना दिसत आहे. त्याच्यावर योग्य ती प्रक्रिया करून ते शेतीसाठी वापरणं आवश्यक आहे आणि तशा पद्धतीच्या या ठिकाणी काम पण सुरू आहे एसटीपीचं, परंतु अजून ते पूर्ण झालेलं नाही आहे. तर आम्ही संबंधित जी ग्रामपंचायत आहे तर त्यांना त्याची विचारणा करणार आहोत आणि त्यांच्याकडून टाईम बाउंड प्रोग्राम घेऊन की हे तुम्ही किती दिवसात काम पूर्ण कराल अशा पद्धतीच्या त्यांना आम्ही डायरेक्शन देणार आहोत. पोलिसांकडून पंचनामा झाल्यानंतर मृत माशांवर पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 20 वर्षापूर्वी अशाच प्रकारे इंद्रायणी नदीत मृत मासे आढळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात या प्रकरणाचा छडा लावून यास कारणीभूत असलेल्यांवर कारवाई होणार का हे आता पाहावं लागणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळते. देहू रोड येथे अज्ञात महिलेच्या दगडाने ठेचून निर्गुणपणे खून केलाय. ही घटना देहू रोड जवळ मामुर्डे येथे देहू रोड कात्रोस बाह्यवळण महामार्गावर उघडकीस आली आहे. रविवारी सकाळी 11:00 देहू रोड पोलिसांना माहिती मिळाली की देहू रोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर मामुर्डे येथे रस्त्याच्या डाव्या बाजूला कचऱ्यामध्ये एक मृतदेह पडला आहे. माहिती मिळताच देहू रोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. महिलेच्या डोक्यात मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या, तसेच तोंडामध्ये ओढणी घातली होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटली नाही. प्राथमिक अंदाजानुसार खून करून मृतदेह फेकून दिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेह आता शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास देहू रोड पोलीस करत आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. सिंहगड रोडवरील हिंगणे खुर्द येथील संभाजीराजे गोसावी भक्तनगरी येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ फ निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाचं आयोजन नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी केलं होतं. या कीर्तनाला पुण्यनगरीतील असंख्य भाविक उपस्थित होते. हिंगणे येथील संभाजीराजे गोसावी भक्तनगरी येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी इंदुरीकर महाराज यांना प्रवचनासाठी बोलवण्यात आलं होतं. मोबाईलच्या व्यसनापासून लहान मुलांना दूर ठेवलं पाहिजे, मुलींना स्वरक्षणाचे धडे दिले पाहिजेत, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून स्पष्ट केल्यात. पाहूयात त्यांच्या कीर्तनाची ही झलक. माणसे आता गुलाबजामुन गुलाबजामुन आणि बुंदी हे सेपरेट खायला मजा वाटते की नाही? दोघांचे मिनरल वेगळे आणि रॉ मटेरियल वेगळे, क्वालिटी वेगळी. आता कोणी विद्वान आला एक कोण एकत्र केले त्याने गुलाबजामुन बुंदी काय नाव त्याला राजा मोकार लांब राजा राजा इतका नाम राणी एवढी. राजा पूर्वी चांगली तांदूळ हातावर देत होते, आता बावला त्यांनी पुढ्या केल्या. बरं दी न का जाईना पुढ्या, मग त्या पुढ्या पायानं फेकावा का हातानं? मग पहिले काय घेत होती? आता एक लग्नात फाशी पद्धत आली आपल्याकडं, फाशी मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार गेटच केला.
राजनंदिनी शिंदे या विद्यार्थीने 10वीच्या परीक्षेत 74.60% गुण मिळवत आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलंय. आई वडील हे मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतात, मात्र त्यांच्या या कष्टाचं चीज मुलांनी केल्यानंतर याचं समाधान आई वडिलांना सुद्धा होतं. राजनंदिनीचे वडील पांडुरंग शिंदे हे खासगी कंपनीत कामाला असून त्यांना महिन्याला 7 ते 8 हजार रुपये पगार मिळतो. हे पैसे कुटुंबाला पुरत नाहीत म्हणून ते पहाटे उठून वसाहतीमधील गाड्या धुण्याचं कामही करतात. त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी पैसे अपुरे पडू नयेत म्हणून ते पिंपळगुरव ते शिवाजीनगर असा 15 किलोमीटर प्रवास सायकलवर करतात. त्याचबरोबर आई वंदना शिंदे या दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाक आणि धुण्याभांड्याची कामं करतात. त्यातून या कुटुंबाला महिन्याकाठी 10 ते 12 हजार रुपये मिळतात. या पैशातून पुन्हा महिन्याला 4 हजार रुपये घरभाडं त्यांना भरावं लागतं. त्यानंतर उरलेल्या पैशात प्रपंच आणि मुलींचं शिक्षण करायला लागतं. मी पहाटे 3 वाजता उठतो, 8 वाजता जातो, आवरतो, कंपनीत जातो, थंडेक्सला आल्यानंतर परत कामाला जातो. त्या मुलीला मला गर्व आहे माझ्या मुलीने एवढे मार्क पाडल्यामुळे, कारण माझ्या आमच्या घरामध्ये तर कोणी शिकलेलं नाही आहे आणि शिकलेलं नाही आहे, तर माझ्या मुलीला इथनं पुढं पण शिकवायची इच्छा आहे, पण सध्या आमची परिस्थिती नाही आणि तिला डॉक्टर बनायचे, पण मी कष्ट करून 4 घरचे स्वयंपाकाची कामं करून मी माझ्या मुलीला शिकवेन आणि शिकवत राहील जोपर्यंत तिला शिकायची तोपर्यंत. राजनंदिनी ही सांगवीतल्या नृसिंह कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 10वी शिक्षण घेत होती. 10वीत 74.60% गुण मिळवत तिने आई वडिलांची मान गर्वाने उंच केली आहे. ती अत्यंत गरीब परिस्थितीत वाढलेली, मात्र कधीच कुठल्या गोष्टीसाठी तिने हट्ट केला नाही. मी 10वीमध्ये गेल्यापासून मी खूप कष्ट केलं. मी सकाळ संध्याकाळ नुसते अभ्यास करत होते. मला काही खेळ म्हणजे काही माहितीच नव्हतं. माझ्या आई वडिलांनी खूप सपोर्ट केला मला, मला पाठिंबा दिला. म्हणजे शाळेतले सर टीचर, म्हणजे क्लासचे सर टीचर आणि माझ्या आई वडील यांचा सपोर्ट असल्यामुळे मी एवढे चांगले पर्सेंटेज काढू शकले. आज घमघमीत यशाचं कारण म्हणजे माझे आई वडील. आणि माझ्या आई वडिलांनी खूप माझ्यासाठी खूप कष्ट केले. माझ्या आई तर स्वयंपाकाचं काम सकाळ संध्याकाळ स्वयंपाकाचं काम करायची. माझ्या आई वडील जे काही पाहिजे ते मला घरी आणून द्यायचे, त्याच्यामुळे मला कोणत्याही प्रकारचं कमीपणा वाटला नाही. आणि आज मला जेवढे पण मार्क्स पडले ते माझ्या आई वडिलांमुळेच पडले. मला असं वाटत नाही की मला खूप कमी मार्क पडलेत आणि असं वाटत नाही की जास्त मार्क पडलेत. माझ्यासाठी हे मार्क म्हणजे खूप चांगले मार्क आहेत. मी माझा गोल अचीव्ह केला आहे आणि आज मला माझ्या आई वडिलांचा पण गर्व वाटतोय. आणि मी याच्या पुढे पण शिकत राहीन. मला डॉक्टर बनायचंय आणि चांगला डॉक्टर बनायचंय आणि समाजसेवा करायची आहे. म्हणजे जे वृद्ध व्यक्ती असतील, जे पीडित लोक असतील, त्यांची मदत करायची आहे. चांगलं मोठं हॉस्पिटल स्थापन करायचे त्यांच्यासाठी. आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं भान ठेवत राजनंदिनीने दिवस रात्र अभ्यास करत 10वीत चांगले गुण मिळवले. राजनंदिनीला भविष्यात उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर बनायचंय. समाजसेवेचीही तिला आवड असून याद्वारे वृद्ध आणि गरिबांसाठी काम करण्याची इच्छा तिने बोलून दाखवली आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमा न्यूज, पिंपरी चिंचवड. एकीकडे भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया विरोधात जोरदार बॅटिंग करत असताना पुण्यात पाऊस देखील जोरदार बॅटिंग करतोय. रविवारी संध्याकाळी आकाश भरून आलं आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकर पावसाची चातकासारखी वाट पाहत होते. यंदा पुण्याचं तापमान 40 पार गेलं होतं, त्यामुळे पुणेकर उकाड्याने हैराण झाले होते. त्यामुळे आज झालेल्या पावसामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. आजोबा आणि आजीचा आत्मविश्वास तर आईच्या पाठिंब्याच्या बळावर श्रुती चमरे या विद्यार्थिनीने विद्यालयातून पहिला नंबर पटकावत 97% गुण मिळवलेत. आपल्या नातीने एवढे गुण मिळवल्यानंतर आजोबा आणि आजी आपल्या नातीचं कौतुक करताना पाहायला मिळालेत. पुढे चालून मोठी गगन भरारी घेईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. श्रुती चमरे हिचा संघर्ष डोळ्यात पाणी आणणार आहे. श्रुतीचा जन्म होताच तिचे वडील तिला सोडून दुसरीकडे राहण्यासाठी गेले. त्यानंतर तिचा सांभाळ आजोबा आणि आजीनेच केला. तिच्या शिक्षणात तिच्या आईचा म्हणजे सुमित्रा चमरे यांचं मोलाचं योगदान आहे. श्रुतीच्या वडिलांना मुलगा हवा होता, मात्र श्रुती झाल्याने ते निराश झाले होते, त्यामुळेच ते आम्हाला सोडून गेले असं सुमित्रा यांनी सांगितलं. त्यानंतर आजोबा हिरामन किसन काची आणि आजी लता हिरामन काची यांनी सांभाळ केला. शिक्षणात त्यांनी काही कमी पडू दिलेलं नाही. अवघड वाटणाऱ्या विषयांची तासिका देखील लावण्यात आली होती, मात्र हे सर्व पाहण्यासाठी वडील नसल्याने श्रुतीचे डोळे पानावलेत. जे काही करायचं आहे ते आई सुमित्रासाठी करायचा निश्चय तिने केलाय. भविष्यात तिला जिल्हाधिकारी व्हायचं असून जनतेची सेवा करायची आहे. हे सगळं मी माझ्या नाना नानी माझ्या आईमुळे झालेलं आहे. माझ्या आईने मला खूप साथ दिली. माझ्या आईचं स्वप्न होतं की मी माझ्या आईचं स्वप्न मी पूर्ण केलं, त्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांनी, नाना नानी, माझ्या आईनी, क्लासमधील सर्व शिक्षकांनी मला जेव्हा हवी तेव्हा मदत केली. माझे सगळे प्रश्न मला सोडवून दिली, म्हणजे माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली. मला पूर्ण पाठिंबा दिला त्यांनी. मला ना पुढे जाऊन जिल्हाधिकारी व्हायचं आहे, तेही माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. मुलीही कुठं कमी नाहीत. मुलांच्या बरोबरीने आम्ही देखील तिथपर्यंत पोहोचू.
श्रुतीने रात्र आणि दिवस एक करत अभ्यास केलाय. ती दररोज सकाळी पहाटे 5 उठून 7 अभ्यास करत होती, तर रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत ती अभ्यास करायची, असं श्रुतीच्या आई सुमित्रा चंद्रे आणि आजोबा हिरामंद काचे यांनी सांगितलंय. तिने खूप संघर्ष केलेला आहे. एवढं बोर्डाची आता परीक्षा होती, त्यावेळेस ती आजारी होती. आजारी असताना सुद्धा तिने इतक्या एवढे मार्क तिने मिळवले, 97%. तसं खडतरच आमचं आयुष्य हे झालेलं आहे. खरं तर आई वडिलांनी माझे साथ होती, आई वडिलांची आज साथ अजून सुद्धा मला साथ आहे त्यांची, त्याच्यामुळं आज माझी मुलगी इथपर्यंत पोचली. तो असून सुद्धा नसल्यागतच आहे ना आम्हाला, त्याचं काही हेच नाही. सगळं श्रेय माझ्या आई वडिलांना आहे. आज त्यांनी मला एवढी साथ दिली म्हणून आज माझी मुलगी इथपर्यंत 10th एवढ्या चांगल्या टक्क्यांनी मार्क मिळाले. ते चांगला आनंद व्यक्त झाला आम्हाला. तिला लहानपासून जे आहे ना आम्ही पूर्ण सांभाळ केला आणि तिला पूर्ण सपोर्ट दिलेला आम्ही अभ्यासामध्ये. तर ती अभ्यासामध्ये इतकं ट्रेन केलं तिला की भरपूर मार्गदर्शन केलं. आम्ही दोघांनी केलं, परत तिच्या आईने पण केलं आहे. पण चांगलं आम्हाला तिचं 100% होप होतं की चांगल्या टक्क्यांनी मार्क होणार. पण बऱ्याच ठिकाणी आम्ही सांगितलं की क्लासमध्ये जर गेलं तरीही 100% पास होणार, इतकी आम्हाला फुल गॅरंटी होती. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. राज्यातील दुष्काळाचा फटका बसणार साखर कारखान्यांना. स्पायसर हायस्कूलच्या वतीने दरवर्षी फी वाढ, पालकांचं आंदोलन. संत तुकोबांच्या देहूतील इंद्रायणी नदीत आढळले हजारो मासे मृत. आणि देहूरोड येथे अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून निर्गुणपणे खून. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.